पाणी आणि जे नियोजन आहे ते मागच्या वेळी नाना स्थापन करण्याचे जे आहे जबाबदारी कारण त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला असं करायचं सगळ्यांना गाईड करा असं ठीक आहे. तर दुसरा प्रश्न एक सांगितलं होतं वकिलांसंदर्भात त्याची जबाबदारी आज मी इथं वैयक्तिक आणि आमच्या गावचे शिवराज्य परिवाराचे संपूर्ण टीम मुंबईची आणि मुंबई परिसरातील पूर्ण घेण्याची आणि विनामूल्य घेण्याची तयारी आज आम्ही शब्द घेत आहोत. दुसरा राहिला प्रश्न नाही ज्या ज्या वेळेस गरज आता तो कॉल तुमच्याकडे मी मागच्या वेळेस पर्यंत घेतला होता काय जबाबदारी असेल ते आम्हाला सांगा. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची गरज पडणार कारण सगळ्यांनीच इथून मागे मदत केली. मी सर्वांचं जे आज इथे आले जे वकील पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी ज्यांनी मनापासून काम केलं त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं नेहमी पाठबळ आमच्या मागे जसं तुम्ही सांगताय की श्रेय तुमचं तुम्ही स्वतःही घेत नाही तर कुणी तिथे घ्यायची काहीच गरज नाही. तर ह्या दोन गोष्टीसाठी मी इथे सांगायला आलो आहे. त्याची जी जबाबदारी तुम्ही आम्हाला द्याल ती आम्ही संपूर्णपणे घेण्यास तयार आहोत आणि यावर जरी याच्यात कुणी पैसे मागितले तर त्याला आपण काय न्याय द्यायचा हा तुम्हीच ठरवायचा आहे. हा राहिला विषय लीगल मॅटर. दुसरा विषय आपला पाण्याचा आणि जो महत्त्वाचा आहे तर तिथे जे BMC चे सगळे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या BMC जसं आता पाच जवळपास 6 कॉर्पोरेशन्स आहेत मुंबई परिसरामध्ये सर्वकडून जे 7 ते 8 रस्ते मुख्य रस्ते जिकडून सगळीकडून मराठी येतील म्हणजे मुंबई महामुंबई आपण जे म्हणतो आज सगळे आलेत बैठकीत या सर्वांच्या ज्या कमिशनर्स आहेत किंवा या सगळ्या नियोजन समित्या ज्या आहेत या सर्वांशी आपल्याला तिथे संपर्क करून त्यांच्या मदत घेणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पावलं बसतो आणि त्यांना हे जे असा मगाशी अमोल बोलला की आपली निश्चित तारीख तिथे लागणार कारण 20-25 किलोमीटर पर डे आणि मॉब जर असेल तर मला नाही वाटत 15 ते 20 किलोमीटरच्या पुढे आपण चालू शकाल इच्छा असली तरी कारण तुम्हाला लोक रस्त्यात भेटायला येणार आहे. 2 मिनटं तुम्हाला 1 मिनटं त्यांना द्यावा लागेल कारण सगळेच तुम्हाला नमस्कार जरी म्हटलं तरी 1 सेकंद जातो. तर या दृष्टिकोनातून 15 ते 17 किलोमीटर ॲव्हरेज 20 किलोमीटर आपण धरू तर या दृष्टिकोनातून साधारण 20 दिवसाचा हा प्रवास आहे. 15 ते 20 दिवस 17 दिवसांचा ॲव्हरेज आहे म्हणजे 20 म्हणजे तुम्ही साधारण 8-9-10 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही याल असं आमचा वैयक्तिक अंदाज आहे. शेवटी आपण संपर्कात सगळे असू वॉर रूममध्ये अत्यंत 24 तास काम करणारे लोक तिथे लागणार आहेत. अमोल आणि बरीचशी टीम सगळी जी आहे मुंबईची ते करतील याची मला खात्री आहे आणि जी काय बाकीची मदत लागेल प्रशासनिक स्तरावर कायदेशीर स्तरावर त्या सगळ्या गोष्टींचा आपण एकमेकांशी चर्चा करून तुम्ही जो निर्णय फायनल कराल तो आपण संपर्कात राहून पुढे येऊ ही मी ग्वाही देतो. सर्व शिवराज्य परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपलं मुंबईकरांच्या वतीनं सर्वांच्या वकील बांधवांच्या बंधूंच्या आणि भगिनींच्या वतीने आपलं पूर्ण स्वागत तिथे करतो. सर्व मराठा समाजाच्या वतीने आपलं तिथे स्वागत करतो. आपण सगळे मराठा म्हणून तिथे येणार आहोत कोणीही तिथे नसणार आहे ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी हे मी सांगतो. 2 शब्द माझे संपूर्ण जय जिजाऊ. 10 तारखेला आम्ही टप्पा टाकतो ते 10 तारखेला फक्त आम्हाला आधी स्पॉट तर द्या फक्त इथं डोंगर आहे तिथं राहायची व्यवस्था आहे आम्ही बरोबर तुम्हाला 10 दिवस आधी राहते. तुम्ही कामाला फक्त एकच राहिलं आहे तुमचं मुक्कामाला कुठं एवढाच किती दिवसात पोहोचणार आहे तुमचं एवढंच राहिलं आहे फक्त एकच तेवढ्यासाठी फक्त 10 पर्यंत 1-6 दिवस वेळ द्या. पण तुम्ही ठरला असं म्हणून कामाला लागा ती टप्पा ठरला आणि मी मुंबईकर आपण मराठा सेवक म्हणून सगळ्यांचे एक असं असावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे एक मुलगा म्हणून तुमच्यापाशी की मी मुंबईकर आणि मराठा सेवक म्हणून एवढ्या वेळेस आपण सगळे करूया आणि माझे असं मुंबईकर आणि माझे असं सगळ्या महाराष्ट्राने कोणीच सरकारशी चर्चेला जायचं नाही माझे असं कोणीच मी सुद्धा जे काय असेल ते तुम्ही आजपर्यंत स्टेजवरच केलेलं आहे. तुमच्या पुढे 24 तास मीडिया आहे आणि जे तुम्ही आजपर्यंत करत आला ते तुम्ही सर्व मीडिया समोर ठेवलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना त्याच्यावर विश्वास आहे म्हणून एवढ्या लांब आम्ही आलोय 425 किलोमीटर आम्हाला तो विश्वास आहे आणि सर्वांना सर्व मराठ्यांना लहान मुलाला सुद्धा तो विश्वास आहे त्यामुळे आम्हाला येस आरक्षण मिळणार आहे आपल्याला आपण तिकडे नाही गेले की मिळालं ते बिस्किट चालली म्हणजे बिस्किट आपलेच चालू त्यांना आता हॅलो
जय शिवराय सगळ्यांना. मी डॉक्टर कांचन पाटील, मी नवी मुंबईत असते आणि आमच्या 90 जणांना 107 नोटिसा दिलेल्या आहेत ह्याच्यासाठी की आम्ही आंदोलनात सहभागी होऊ नये किंवा मदत करू नये. तर मला आता इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांची चर्चा बघितल्यानंतर असं वाटलं की आम्ही 100 जणांना नोटीस देऊन पण आम्ही जरी बाजूला राहिलो तरी आमचे नवी मुंबई मुंबईकर आणि ह्या भागातले सगळे मराठा समाज जो आहे आम्ही जरी बाजूला राहिलो आंदोलनातून तरी आमची तिथे खरंच काही गरज नाही आहे. कारण सगळ्यांचा तितका जोश आहे आणि मुंबईत मध्ये सगळ्यांना तुम्हाला नक्कीच मदत होईल, सगळे पुढे काम करतील. मला माहिती नाही की मी नोटीस दिलेली असताना सुद्धा मी इथं प्रेझेंट राहणं योग्य आहे की नाही, पण आपले आंदोलनं सगळी शांततेत असतात, शांततेच्या मार्गाने आपण चालतो आणि त्याच भरवशावर पुढची आंदोलनं होतील किंवा पुढचे आपले मोर्चे किंवा जे काय निघतील सकारात्मक मार्गाने त्या भरवशावर मी इथे आज उपस्थित राहिलेली आणि खरं समाधान वाटलं. दादा तुम्हाला मी विश्वास देते, जरी बाहेर कोणाला वाटत असेल मुंबईकर वेगळे आहेत टीम आहे, पण ज्यावेळी गरज पडते मी स्वतःच्या डोळ्यांनी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की मुंबईकर मराठा अशा वेळी नेहमी एकच असतो आणि तो एकजुटीने तुमच्या पाठीशी उभा. आणि आम्हाला बी ताई नोटीस दिली डॉक्टर अण्णा कडून, मग तो दोन दोन निघाले दादा. खरं सांगत येत आई खोटं नाही, ते नोटीस देऊन आमचा लय फायदा झाला. ते नोटीस दिल्यात मग मराठ्याने असं डोक्यात घेतलं. एक जण शेतात होता त्याला नोटीस दिली ट्रॅक्टर मोबाईल नाही सण, ते ह्याला फडत नव्हतं. ते घरी गेलं त्यांनी ते वाचलं त्यांच्या मंडळीने त्यांना दिलं, ते म्हणते ट्रॅक्टर नेऊ नको, ते म्हणते कुठं मुंबईला आलं म्हणून मुंबईचं काय हो म्हणलं. ते आमच्याकडं आला परभणीचा होता, ते आमच्याकडं आला तो म्हणे मी आध्यात नाही मध्यात नाही मला नोंदी दिलीच का म्हणून नोटीस दिली, आता तुमच्या पुढं ट्रॅक्टर असतं म्हणला बघ. त्यामुळं आणि ताई तुम्हाला नोटीस दिल्यात परंतु इकडून बिल्ले मोठ्या महिला येणार त्यांची जबाबदारी आता तुमच्याच महिलांच्या खांद्यावर मुंबईकरांची. आता तुम्ही नोटीशीवरून माघ राहिलं, तुम्ही नोटीशीला माघ राहिला असता तुम्ही आजच सांगत होतो तुम्ही आल्यात नसते, तुम्ही घेत नाहीत वाटतो कोणाला काय नाही आम्हाला दिल्यात. मागच्या आंदोलनात पण आमच्यावरती 307 गुन्हे आहेत, मी डॉक्टर असून सुद्धा माझ्यावरती 307 गुन्हे आहेत. आपण काही केलं नाहीये त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही आणि त्यामुळे सतत हे वकील मंडळी सोबत असतात त्यामुळे अजिबातच घाबरत. तुम्हाला जर ते नेहचा प्रयत्न केला ना आणि त्या मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्र्याच्या घरालाच याला टाकून बसतो. आम्हाला काय तिथं काही काम नाही, हेच काम करायचं आम्हाला घरच बघायचं लोकांची कोणाची कशी कशी बांधले तिथं काय आम्हाला कर माहित नाही का जागर पडून तुमच्याकडे डासले मोठाले म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही घरा 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 हिंडणारे सगळ्या दुनियात बघत आम्हाला इमान फमान बघायचे तिकडं आम्ही तिकडं त्यांच्या दाराला हिरेट आपलं बसवतो. इकडं आम्हाला काही काम नाही पोराला खाल्लं की त्यांच्या दारात जाऊन बसवतो सगळे. नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय. मी ॲडव्होकेट राजेश ढिकाळे, मी मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मुंबई हायकोर्टमध्ये जी टीम आमची काम करत होती त्या टीममधले सगळे सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. साधारण 2 महिने मुंबई हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकवण्यासाठी 2019 आम्ही लढा दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने इंदिरा साने केसमध्ये नसलेला लॉ तयार करून सुप्रीम कोर्टाने आपलं आरक्षण उडवलं, अत्यंत बेकायदेशीरपणे तो उडवला. आज मी वकील असल्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करू शकतो. त्यानंतर आपण कुणबी प्रमाणपत्राचा हा जो लढा चालू केला त्या माध्यमातून आज सगळे स्वरे हजर शब्द सरकारने पाळला तर सरसकट सर्व मराठा या आरक्षणामध्ये येणार आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर मनोज दादा आपल्या मराठवाड्यामध्ये मात्र फार कमी प्रमाणामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याचा एक रिव्ह्यू जसा आरक्षणाचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तो घेतला जात नाही, पण मराठवाड्यातल्या नोंदीचा रिव्ह्यू आपण घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये अत्यंत कमी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यातून मराठवाड्याचं जो न्याय अपेक्षित आहे तो मागे पडलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्यावरती एक काम आपण करणं गरजेचं आहे. दुसरं मुंबईमध्ये आपली वकिलांची तर मोठी टीम आहे, 2016-18 याच्यामध्ये जे काही गुन्हे झाले त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मोफतच काम केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आपण मराठा आरक्षण असेल किंवा आपलं आता जे आंदोलन होणार आहे त्यासाठी टीमची आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही बांधणी करू. साधारण 2000 वकील याच्यामध्ये जोडायचा प्रयत्न करू. अधिवेशन सुरू होतं त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबाला महाजन साहेबाला आणि उदय सामंत साहेबाला आपण सांगितलेलं आहे, नावं सुद्धा तुमच्या समोर सांगतो जेणेकरून उद्या तुम्हाला चालवायचंय.
मी जबाबदारी शब्द वापरतो, मी असं नसन मला माहित नाही, पण ही विचार तुम्हाला पुढे चालवायचा, मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायचं. शेवटी शरीर आहे, शरीर सांगता येत नाही, माझं शरीर मला सध्या उपोषणामुळे साथ सुद्धा देत नाही. मी ह्या मुख्यमंत्री साहेबाला, उदय सामंत साहेबांना, माझे साहेब सांगितलं होतं मराठवाड्यात कमी नोंद द्या, हे मी अधिवेशनाच्या वेळेस सांगितलेले. तुम्ही समिती बरखास्त करायची नाही, आणि त्यांनी ती समिती बरखास्त केली नाही. ती समिती परवापासून मराठवाड्यात का करणार आहे? तर रात्री त्यांनी सांगितलं की आम्हाला हैदराबादमध्ये 25 खोल्या सापडल्यात की ज्या मराठवाड्याच्या नोंदी असलेल्या पुराव्या त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे समिती काम करणार आहे हे मी आत्ता नाही सांगितलं, हे अधिवेशन सुरू होतं त्याच वेळेस त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही समिती बरखास्त करायची आहे, कारण समितीला काम करू द्या, त्याच्या सगळ्या परिवाराला द्या, ते कक्ष बंद केले ते सुरू करा. तर त्यांनी सकाळी सांगितलं आज कक्ष सगळे सुरू झालेत, कालची बैठक झाली कक्षेवर हजेरले पुन्हा पुढे सुरू झालेत, सगळ्याला त्या नोंदीनुसार त्यांच्या नातेवाईकाला ते लाभ द्यायला लागले, त्याचा आता लगेच. आता जे मराठवाड्यात कमी पडले त्याच्यासाठी 2 दिवसात समिती लगेच काम करणार आहे, त्यांचं फक्त एक पत्र काढायचं राहिले, ते पत्र काढलं की मराठवाड्यात काम सुरू करणार आहे. मराठवाड्यात सुद्धा प्रचंड सापडतील आता, कारण जातीवाद झालेला आहे मराठवाड्यात काही तालुक्यात, असतानाही निरंक म्हणून दिले. म्हणून तुमचा प्रश्न बरोबर होता, म्हणून माहिती नसल असल माहित नाही म्हणून मी जेवढी माझ्याजवळ माहिती तेवढी तुम्हाला सांगितली. आता ती त्या तालुक्यात नाही, मराठवाड्यासह पुन्हा महाराष्ट्रात समिती जाणार आहे, पुन्हा येत आहे. पण विचार सांगितलं हे मात्र खरं, विचार द्यायचं नाही तर आम्ही ऐकणार नाही. दादा मराठवाड्यामध्ये काय झालं, काही ठिकाणी नोंदी जीर्ण झाल्यात असा शेरा येतोय, काही ठिकाणी जळाल्यात असा शेरा येतोय, काही ठिकाणी हलवल्या गेल्यात म्हणजे निजामाच्या हैदराबादला हलवल्या गेल्या, पण त्याच्यामुळे ते सापडत नाहीये. तर तिकडे सापडल्या आणि जळाल्या असतील तर त्या संदर्भामध्ये आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागणार. जीर्ण झाल्या आणि जळाल्या याच्याबद्दलचा जो एक मोठा ब्रॅकेट तयार होणार आहे, कारण असे काही गाव आहेत, असे काही तालुके आहेत ज्या ठिकाणी बिलकुल नोंद सापडत नाहीये, आणि काही टप्प्यात मोठ्या प्रमाणात नोंद सापडते. जसे आमच्या कळंब तालुक्यामध्ये नोंदी सापडत नाहीत, पण आमच्या माझी स्वतःची नोंद सापडली मोडी लिपीमध्ये, म्हणजे आमच्या कुटुंबाची, पण आसपासच्या एरियामध्ये नोंदी नाही आहे. तर हे जळाल्यात किंवा जीर्ण झाल्यात ह्याच्याबद्दलच आपल्याला कायदेशीर मार्ग आहे, आपण ते करूया, पण ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. जळाल्या जीर्ण झाल्या हलवलेल्या मिळतील आपल्याला, पण जळालेल्या आणि जीर्ण झालेल्या मिळणार आहेत. आता अंबेजोगाई तालुक्यामध्ये जळाल्यात अशी सांगितलं जातं किंवा परळीला नोंद मिळतच नाही, तर याच्यावरती एक आपल्याला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. परळीला शोधलंच नाही, मी काल वाचून दाखवलं त्यांना, त्याचे परळी शून्य शोधण्यात, त्याच्यामुळे परळीला शोधणारे त्या अधिकारी कोण आहे त्याला हटवणार सुद्धा, असा काल मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी शब्द दिलेला. आता तुमचा एक प्रश्न राहिला की जीर्णाच्या बाबतच सांगितलेलं, फक्त जळीतचा नवीन मुद्दा दिला ते चांगला काढलं तुम्ही. मी आजच मुख्यमंत्री साहेबांना ते सांगतो की जळीतच्या बाबत काय कसं करता येईल, जळीतचा चांगला मुद्दा दिला. गाव आहे त्याचं नावच म्हटलं जळतं दांडवर, त्या ठिकाणी पूर्ण निजामाचा रेकॉर्ड जाणण्यात आलं होतं. सांगितलं चांगला मुद्दा सांगितलं मी सांगतो, आणि त्याच्यावर मग आंदोलन हे सगळ्या मराठ्यांना जळालंय कुठं जीर्णचं सांगितलेलं आहे समजा, पण जळालंय कुठं याच्या बाबत त्याचा काय कसं घ्यायचं ती याच्यासाठी मात्र बोलतो. तुम्ही नवीन मुद्दा दिला, धन्यवाद तुमचे, मग त्याच्यासाठी मुंबईला जा. आम्हाला मुंबईला तुमचं सांगत स्वागतच आहे, आणि मुंबईला आपण एक सगळे स्वराज सगळे येईल ते होणार आहे, मुंबईला यायला आपलो तर आम्ही सगळ्याच मन घेऊ मत घेऊ आपण. आणि दादा या ठिकाणी नवी मुंबई, मी नवी मुंबई एरियामध्ये राहतो, विनोद पोखरकर पण आहेत या ठिकाणी, पनवेल एरियामध्ये सुद्धा काही लोक आलेले आहेत, पनवेल एरियामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे तिथे स्वच्छतागृह वगैरे बांधलेले आहेत महानगरपालिकेचे, तर तिथेही आपली चांगली सोय होणार आहे, विनोद पण आहे त्या ठिकाणी, तर त्याबद्दल आपण निश्चित राहू मुंबईसाठी. जय शिवराय सरांना, मी ॲडव्होकेट रवी कदम मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो. आमचा मुंबईमध्ये शिवराज्य परिवार म्हणून वकिलांचं एक संघटना आहे, जी आतापर्यंत प्रत्येक मराठा संघटनामध्ये काम करते आणि इथूनही पुढे करत राहील. जसे आता आशिष सर, टेकाळे सरांनी जे शब्द दिला आहे त्याप्रमाणे आम्ही नेहमी तत्पर राहू कुठलीही कधीही वेळ आली आपल्या बांधवांवर, तर आम्ही सहकार्य करूच
आणि मी नवी मुंबई मध्ये राहत असल्यामुळे थोडीफार आता मला जी कल्पना आलेली आहे ज्या काय आपल्या ज्या गरजा असतील त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून ते जे काय मदत करता येईल ते आम्ही प्रयत्न करू. तुमच्यावरती आणखीन एक जबाबदारी माझ्या आता लक्षात आली म्हणून तुम्हाला उद्यापासूनच टीम आपण मराठ्यांचे जे जथ्थे आहेत ते पुरे झाले करायचे. उद्यापासून तुमच्या बैठका झालेल्या दिसल्या पाहिजेत, त्या सोशल मीडियावर पडल्या पाहिजेत घेतलेल्या. हे सगळं मुंबईभर सुरू करा तुम्ही सगळे. थँक्यू. नमस्कार. जय जिजाऊ. जय सिंग. मी या सर्व मुख्य मंडळींचा एक सारथी आहे आणि मी एक टॅक्सी ड्रायव्हर पण आहे, एक सुंदर व्यापारी पण आहे आणि सगळे काम झाडू लागल्यापासून सगळं काम करण्याची तयारी असली. 5-6 वर्षाचा तरणा बांध आहे मी. जय शिवराय. आणि टेकाळे साहेबांच्या माध्यमातून किंवा डॉक्टर साहेबांच्या पण माध्यमातून कुठलंही काम असलं तरी मी प्रत्येक वेळेला ड्रायव्हिंगच काम पाहिजे तिथं करत असतो आणि ते करत राहणार, समाजासाठी धडपडत राहणार. मी टेकाळे साहेबांना एकच शब्द सांगितला, मला जर का पाकिस्तानला जर का फेकलं तोपे मारून तर 40 मारून मी आत्ता मरेन. म्हणजे आपल्या समाजासाठी करण्याची एक धमक माझ्या 65 वर्षाच्या हाताऱ्यामध्ये आहे. त्या सर्वांनी ते टिकवून ठेवावं हे म्हणजे. धन्यवाद. जय शिवराय. जय जिजाऊ. नाही आपण आता बघा, आपल्याला मारायचं नाही आणि मारायचं पण नाही, समजून घ्या. मी म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर याच्यासाठी देतोय की पुन्हा द्यायची वेळ नको म्हणून, तुम्हाला माहिती असावं म्हणून. ते आपल्याला उद्रेक करायचा नाही, जाळपोळ बी करायचं नाही, कुणाला मारायचं पण नाही. कोणी करायला लागला त्याला धरून द्यायचं, कारण ते आपलं अंगलकच नाही. आपला एकच काम करायचं. तुम्हाला एवढं सांगितलं कळत नाही घरी. आपल्याला जाळपोळ बी नाही करायची आणि आरक्षण द्यायचं. आपलं सगळ्याच एकच स्वप्न एकच, आपले पोरं क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत आपल्याला आरक्षण देऊन बघायचं. IPS IAS अधिकारी मराठीचे लेकर बघायचे, एवढंच आरक्षण देऊ शकत नाही आपण. त्याच्यामुळे मारायचं बी नुसते मांडा घालून जरी बसले मराठी तिथं इतकी आमच्या संघ आलेले तुमच्या संघ आलेले मिळून आरक्षणच मिळत, आरक्षणच मिळत. नुसत्या मांड्या घालून बसा, काहीच करायचं. त्याच्यामुळे कोणीच डोक्यात आणायचं नाही. आणू पण नका, कोणाला करू देऊ नका. तुम्हाला मुंबईकरांना माहिती हे कोणी मध्ये चालणार. आपण जे करायचं नाही म्हणतो तो करायचं म्हणजे हे कोणी हे आपला नाही याच्यावर ध्यान ठेवायचं. कारण तिथं डबेवाले माथाडी सगळे बांधव आपल्या सहभागी होणार आहे, सगळेचे सगळे. आणि इतर समाजाचे सुद्धा सगळे बांधव मदतीला येणार आहे तिथं. मुस्लिम बांधवांपासून सगळे इतर समाजाचे बांधव सुद्धा मदत येणार. फक्त आपला एक अंतिम काय म्हणतो त्याला तुमच्या 8 दिवस सलग बैठका तातडीनं आणि शेवटच्या 10 तारखेला किंवा 15 तारखेला नुसती मुंबई करायची बैठक. मी मुंबई करण, मी मराठा शेवट. ती बैठक अशी झाली पाहिजे की तुम्हालाच ग्राउंड लागलं पाहिजे. तुम्हालाच ग्राउंड लागलं पाहिजे अशी बैठक झाली पाहिजे. 10 किंवा 15 फक्त मुंबईकरांची बैठक घ्या तुमची निवेदन बैठक म्हणून. आणि तुम्ही नुसते मांडे घालून बसा. तुम्ही एकटे मुंबईकर नुसते बोललेले दिसले ना तरी ते म्हणते यांची बैठक एवढी झाली म्हणजे तिकडून किती घेणार आहेत कोणाला बैठक एवढी बैठक मोठी. म्हणून उद्या सकाळपासून तुम्ही आता टीम कामाला लागा. चला बरोबर. एक मनोजर एक महत्वाचा मुद्दा आहे, काय आपल्या आंदोलनामध्ये आपल्याला खरंच वॉच ठेवावं लागणार. आता जो तुम्ही जो मुद्दा मांडला की जाळपोळ आपल्याला करायची नाही आणि शांततापूर्ण आपलं आंदोलन असणार, तर याच्यामध्ये गाडीचा नंबर काय काय 39 नोव्हेंबरची क्रेटा गाडी, त्याच्यामुळे पूर्ण रस्ता जाम झाला. पूर्ण रस्ता क्रेटा गाडी MH 21 पासिंगची गाडी लवकर काढू. आणि रोडला कोणाच्या असल्या तर बाजूला काढा, असल्या तर या काढू परत या. कारण बऱ्याच वेळ चर्चा चालणार आहे, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही, त्याच्याशिवाय निवेदन होणार निघत. 15 लोक येणार नाहीये, प्रचंड करोड लोक येणार आहेत. त्यामुळं 10 मिनिटं लेट पण रस्त्याच्या बाजूलाच गाड्या काढा सगळ्या मधल्या मोठी जागा इकडे. नाही जमलं ग्राउंड एवढा आपल्या त्या मोठ्या.
आंदोलन कशा पद्धतीने विस्कळीत होईल याच्यासाठी काही टीम काम करत असतात, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, मागच्या वेळी कामोठ्याला जाळपोळ झाली, त्या जाळपोळीमध्ये ना डॉक्टर महिला होत्या ना आपले कोणी आंदोलक होते, बाहेरची एक चड्डी घेऊन त्याच्यामध्ये घुसली होती. आता हे ओपनली सांगतो मी तुला, आणि त्यांनी तिथं जाळपोळ केली, गुन्हे मात्र मराठा तरुणांवरती पडले. बाहेरची टीम घुसली, त्यांनी जाळपोळ केली. विनोद पोखरकर पण आहे इथे, जे ऍडमिट झालेले लोक होते ते बाहेरचे लोक होते. तर याच्यावरती सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित विचार करून याच्यावरती एक वेगळी टीम काम करणारी असणं आवश्यक आहे. कारण हे आपल्याला हा जो मुद्दा हा सिरियसली लक्षात घ्यावा लागेल. कारण कामोठ्याला तिथं आज जाळपोळ झाली, त्यामुळं 307 गुन्हे रजिस्टर झाले, 353 गुन्हे रजिस्टर झाले, ज्यांचे आज गुन्हे परत नाही घेतले गेले आणि जाळपोळ बाहेरच्या लोकांनी केली गेली. तर म्हणजे त्या ठिकाणी जे चांगले सुशिक्षित मराठा आंदोलनामध्ये होते आज त्यांच्यावर 307 353 आली आहे, त्याच्यामध्ये या डॉक्टर महिला पण आहे. असं ट्रॅकमध्ये कुठे अडकवण्याचा प्रयत्न होऊ नये याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा किंवा एक बैठक आपल्याला घ्यावी लागणार आहे त्याच्यावर सुद्धा. आपण म्हणजे आम्ही जे केलंय ते सांगतो की समजा उदाहरणार्थ आपला आझाद मैदान उदाहरणार्थ म्हणजे तीच आता अंतरवालीपर्यंत लावणार असतात, जी आपला एरिया आहे तिथपर्यंत मराठ्यांची जबाबदारी, त्याच्या पुढे मराठ्यांची जबाबदारी नाही, तिथपर्यंत मराठ्यांची जबाबदारी. कारण प्रत्येक आंदोलकाला आपण सांगितलं तुझ्या आजूबाजूला बघ कोण आहे, जळपोळ करतोय का, त्याला धरायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. जर आपल्यापासून 20 फुटावर जरी केली तरी ते आपला नाही आणि आपल्या आंदोलनाशी संबंध नाही. सरकारने धोरण तिकडे बघायचं, इकडे मराठ्याकडनं ती संवाद आपला डिसिशन आहे. आमचे लोक हल्लीच नाहीत, त्यामुळे ते आपण घेणार नाहीत, आम्ही मंडळ सोडणार नाहीत. मग त्या गुन्ह्यासाठी तेवढ्यासाठी परत त्रास होईल तुम्हाला सरकारला. आपण जिथं नाही तिथं आपला संबंधच नाही. हे बघा, हे सुद्धा मुंबईकराला आणि मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला खूप गरजेचं आहे. आपण ह्या टॉकवर उतरलो सुद्धा समजा ह्या